नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या इजी टू लर्न या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण समीकरणाच्या उकली वर्ग पद्धतीने कशा सोडवायच्या हे पाहिलं आणि तसेच आपलं जे सूत्र आहे किंवा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाच्या आधारे कशा प्रकारे समीकरण सोडवायचं हे आपण पाहिलं। आता या व्हिडिओ मध्ये आपण त्याच्या पुढे जाऊन विवेचकाची किंमत कशी ठरवायची, विवेचकावरून तुम्हाला ते समीकरण हे वास्तव आहे का नाही हे कसं ठरवायचं किंवा त्याची मूळ वास्तव आहे का नाही कसं ठरवायचं हे आपण पाहणार आहे। चला तर मग सुरू करूया। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण विवेचकावरून समीकरणाची जी मूळ आहे ती वास्तव कधी बघणार आहे, विवेचक, राईट, विवेचक। आता विवेचक म्हणजे काय, म्हणजे विवेचक हा आपल्याला डेल्टा या अक्षराने किंवा चिन्हाने दाखवतो, राईट, डेल्टा। विवेचक म्हणजे काय की आपण बघा काल एक हे बघितलं, सूत्र बघितलं, त्याच्यामध्ये एक पार्ट होता की जे तुम्हाला मी का त्याविषयी बोललो होतो त्या व्हिडिओमध्ये की हे तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहे। मग ह्या विवेचकावरून तुम्हाला कशा प्रकारे एक समीकरण दिलं असतं त्याच्या मूळ वास्तव आहेत का ठरवायचे। वास्तव आहेत का म्हणजे काय की जर समीकरणाची व्हॅल्यू ही शून्यापेक्षा लहान असेल म्हणजे काय की आपण जे शिकणार आहे विवेचक आपण जे काल त्याविषयी बघितलं काय बी स्क्वेअर वजा 4ac, राईट, हे जे आहे हे जर याची व्हॅल्यू म्हणजे ह्या समीकरणाची जर व्हॅल्यू आपल्याला किती आली जर शून्यापेक्षा कमी आली तर ते काय आहे की वास्तव असणार नाही। आणि जर त्याच्या पुढे जाऊन जर एखाद्याच समीकरणाचं उत्तर हे काय असेल प्लस मध्ये असेल म्हणजे शून्यापेक्षा मोठे असेल ते काय असणार आहे तिथे वास्तव संख्या असणार आहे म्हणजे ती मुळे काय असणार वास्तव असणार आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। ओके, मग आता हे जे आपल्याकडे फॉर्म्युला आहे विवेचकाचा, राईट, डेल्टा, त्याला काय म्हणतात डेल्टा आपण युज करतो। मग जर तुम्हाला एक उदाहरण घेऊ आपण, उदाहरण बघा की 2x² - 5x + 7 = 0। ओके, आता हे तुम्हाला दिलेलं आहे एक उदाहरण। ओके, आता मग काय करायचंय की याच्यावर आपल्याला काय करायचं की विवेचक, ओके, विवेचक फाइंड करायचं आहे आणि त्या विवेचकावरून काय करायचं तुम्हाला की ठरवायचंय की हे जे समीकरण दिलेलं आहे वर्ग समीकरण हे वर्ग समीकरण त्याची जी मूळ आहेत किंवा उकल आहे हे काय वास्तव की अवास्तव आहेत, वास्तव आहेत का नाही हे ठरवायचंय, राईट। मग प्रथम आपण काय करायचं बघा, सोपं तुम्हाला कालच्या आपण स्टेपनुसार जाऊया। पहिली स्टेप काय करायचं की या समीकरणाची काय करायची तुलना करायची, कशाची तुलना करू आपण, ओके, जी x² + bx + c = 0 याची तुलना करू, ओके, याशी तुलना करू, तुलना करू काय नाही फक्त काय करायचं आपण जसं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण ज्यावेळेस हे शिकत होतो सूत्र पद्धतीने वर्गसंख्या सोडवायचं तसंच आपण काय करणार होतं इथं याच्यामध्ये a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार, राईट। मग आपल्याला काय मिळणार इथं समजा आपण काढली व्हॅल्यू, समजा आपण a ची व्हॅल्यू आपण बघितली किती मिळते आपल्याला 2 मिळते, b ची किती मिळते -5 आणि c ची किती 7, हे आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या। आता आपण काय करणार आहे की याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू काय करणार आहे आपलं जे हे सूत्र आहे विवेचकाचं, राईट, त्यात आपण ते टाकणार आहे। मग सूत्र काय विवेचकाचं आपलं b² - 4ac, राईट, हे आपण सूत्र आहे। मग काय करायचं आपल्याला ह्या किमती टाकायच्या आहेत, मग आपण काय करूया आता हे जरा पुसून घेऊया। आता काय करूया सर्व किमती टाकूया, मग आपण त्या किमती टाकल्या, ओके, आता आपण काय करू प्रथम हे इकडे लिहून घेऊया b² - 4ac = हे आपण पुढे लिहून घेऊया आता, ओके, हे आपल्याला इथे मांडायचं त्याच्यामध्ये। मग बी स्क्वेअर म्हणजे काय की -5 म्हणजे काय की -5 चा वर्ग वजा 4 म्हणजे आपलं 4 आयसे लिहून घेतलं पाहिजे 4ac म्हणजे यांचा गुणाकार आहे, मग गुणिले a म्हणजे 2 आणि c म्हणजे 7 गुणिले 7, राईट। आता आपण सोडून घेऊया, मग 5 - 5 चा वर्ग केला तर काय होणार आहे 5, कारण कोणत्याही संख्ये वजा संख्येचा जर आपण वजा चिन्ह असलेल्या संख्येचा वर्ग केला तर काय होतो प्लस मिळतो, बरोबर ना। मग 5 - 5 चा वर्ग किती होणार आहे 5 - 5 = 25 वजा, आता वजा का आलं कारण इकडे कुठेही वजा नाही, जर इकडे कुठे वजा असतं काय असतं इथे चिन्ह बदललं असतं, राईट। मग आता इथे वजा घेतलं नंतर आपलं काय मिळालं 4 × 2 = 8 आणि 8 * 7 = 56, ओके, हे आपल्याला मिळालं। आता
ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे यांची आता इथं अधिक 25 आहे आणि वजा 56 आहे म्हणजे आपण काय करणार प्रथम यांच्या यांना वजा करणार कारण वजा वजा अधिक वजा होणार बरोबर आणि मोठ्या संख्येत चिन्ह याचा अर्थ काय होतो की याच्या आपण वजा करू आता किती होते 56 मधून किती गेले समजा आता 56 मधून 25 गेले आपले मग 6 मधून 5 गेले 1 राहिला आणि 5 मधून 2 गेले 3 राहिले आणि मोठ्या संख्येचे 9 वजा म्हणजे किती वजा आपल्या वजा 31 राईट वजा 31 हे काय असणार आहे शून्यपेक्षा मोठा आहे का छोटा आहे बरोबर काय आहे छोटा आहे कारण वजा आहे बरोबर म्हणून बी स्क्वेअर वजा 4 ए सी बरोबर हे काय आहे शून्यपेक्षा मोठा आहे राईट आपण मोठ्या चिन्ह वापरतो ओके ते इथे बरोबर नाही ना बरोबर म्हणून हे आपण काय म्हणणार आहे की या समीकरणाची मुळे वास्तव नाहीत राईट वास्तव नाहीत कारण हे काय आहे शून्यापेक्षा लहान याची व्हॅल्यू निघाली आपली जी विवेचक आहे डेल्टा डेल्टाची व्हॅल्यू काय निघाली शून्यापेक्षा लहान निघाली म्हणून काय आहे की हे वास्तव संख्या किंवा वास्तव मूळ नाहीये म्हणून आपण काय म्हणणार आहे की या समीकरण जे आपण बघितलं समीकरण आपलं काय होतं की 2x वजा 5x अधिक 7 बरोबर 0 ह्याची जी मूळ निघणार आहेत ती काय निघणार आहेत ही वास्तव नसणार आहेत हे इथं सिद्ध होतं ओके आता आपण अजून एक उदाहरण बघूया की जे तुम्हाला समजून जाईल आता येणार अवास्तवचं ओके आता आपण काय करूया वास्तव संख्येचं एखादं उदाहरण बघूया मग आपण घेतलं समजा आता एक्स स्क्वेअर अधिक 2x एक्स स्क्वेअर अधिक 2x वजा 9 बरोबर 0 हे आपलं उदाहरण दिलेलं आहे विचारलंय की या वर्ग समीकरणाचं काय करायचं आपल्याला की मूळ ही वास्तव आहेत का हे बघायचं आहे ओके मग आता आपण ज्यावेळेस हे बघणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की इथं पुन्हा आपण तेच करणार आहे की जे आपण मागच्या उदाहरणामध्ये केलं काय करणार तुलना करणार बरोबर तुलना करायची म्हणजे कोणाची तुलना करायची मग याची आपण परत लिहून घेऊ पाहिजे एक्स स्क्वेअर अधिक 2x वजा 9 बरोबर 0 ची कशी तुलना करायची ए एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी तुलना करून ओके तुलना करून आता तुलना केल्यानंतर काय होणार आपल्याला काय करायचं आहे की तुलना म्हणजे काय की ह्या जे एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 हे जे समीकरण आहे आपलं काय सामान्य रूप आहे बरोबर याचं काय करायचं तुलना करायची मग इथे काय करायचं एक्स ची व्हॅल्यू काढायची एक्स म्हणजे इथे एची व्हॅल्यू काढायची मग एची व्हॅल्यू किती इथे 1 राईट बी ची व्हॅल्यू किती आहे इथे एक्स समोर बी आहे आणि इथे किती एक्स समोर 2 आहे राईट अधिक 2 आपण 2 लिहितो राईट आणि इथे सी ची व्हॅल्यू किती आहे वजा 9 हे आपल्याला मिळालंय आता आपण काय करणार आहे विवेचक आपलं डेल्टा राईट मग आपण विवेचक काय आहे की आपलं सूत्र काय आहे विवेचकाचं फॉर्म्युला काय आहे बी स्क्वेअर वजा 4 ए सी राईट बरोबर आता आपल्याला काय करायचंय की ही जी व्हॅल्यू आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे आपण सरळ टाकूया व्हॅल्यू ती बी एक्स म्हणजे बी स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे की आपला 2चा वर्ग ओके 2चा वर्ग वजा 4 गुणिले ए म्हणजे 1 आणि सी ची वजा 9 म्हणजे वजा 9 आता इथे काय करणार आपण बे दुने 2चा वर्ग 4 वजा आता इकडे काय बघा इथे वजा आहे म्हणजे आता काय होणार आहे इथं अधिक होणार आहे मग 4 एक 4 4 9 36 राईट म्हणजे अधिक 36 अधिक 36 उत्तर 40 ओके म्हणजे काय झालं की हे काय असणार आहे म्हणून बी स्क्वेअर वजा 4 ए सी हे काय करतं शून्यला मारतं राईट याचा अर्थ काय होतो की आपल्याला दिलेलं काय आहे मग म्हणून या समीकरणाचे ची मुळे हे वास्तव व असमान आहेत राईट हे तुम्हाला शेवटला द्यावं लागेल म्हणजे अशा प्रकारे तुम्ही विवेचकाची किंमत काढून पटकन ठरवू शकता की हे वास्तव आहेत का नाही किंवा असमान ओके मग अशा प्रकारे आपण सोप्या सोप्या पद्धतीने हे सोडवू शकतो अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण येण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.